गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू वी लर्न चैनल। वी आर कनेक्टेड नाउ। एक इम्पॉर्टंट अपडेट आहे फ्रेंड्स, टीईटीचे फॉर्म फिल करण्याची डेट एक्सटेंड झाली आहे। द न्यू डेट इज 5 सप्टेंबर 2021। तर अजून वेळ आहे, आपण फॉर्म फिल करू शकता। फ्रेंड्स, या एग्जाम मध्ये नियर अबाउट 2.5 लाखांपर्यंतच्या वर फॉर्म्स फिल झाले आहेत, म्हणजे आपल्या सोबत पुष्कळ स्पर्धक आहे आणि प्रत्येक जण टीईटीचा अभ्यास करणार आहे आणि सर्वांनी या परीक्षेत क्लिअर व्हावं, मॅक्झिमम लोकांनी क्लिअर व्हावं शिक्षकांनी, ही आपल्या सर्वांची आणि माझी देखील इच्छा आहे। म्हणून फ्रेंड्स, ह्या स्पर्धेमध्ये असा अभ्यास करा की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। आपल्या जवळ वेळ आहे, आपल्या जवळ अभ्यासक्रम आहे, आपल्या जवळ मटेरियल देखील आहे ऑनलाईन। सर्वांचा उपयोग घ्या आणि स्पर्धेमध्ये भाग घ्या, प्रयत्न करा, नक्की यश मिळेल। यशाचं आणि फोकस अभ्यास करायसाठी एक छोटंसं उदाहरण देते फ्रेंड्स। एका गावामध्ये एक प्रोडक्शन युनिटची फॅक्टरी होती, मोठी फॅक्टरी होती, खूप काम असायचं। एके दिवशी फॅक्टरीची मशीन बंद झाली आणि प्रोडक्शनचं काम बंद झालं। अथक प्रयत्न केले, खूप इंजिनियर्सला बोलवलं, खूप लोक एक्सपर्ट्स आलेत, पण मशीन सुरू झाली नाही। आणि मग सगळेजण विचार करू लागले, फॅक्टरीचे मालक लोक, की काय करायचं, हाऊ टू स्टार्ट द मशीन। तो फ्रेंड्स एक एम्प्लॉई आया है, उनके बहुत ही छोटे से एम्प्लॉई थे, उन्होंने कहा मेरे एक अंकल है, वो सारी मशीन ठीक करते हैं घर के और हमारे आजू बाजू के, क्या आप उनको चांस देंगे। तो सब हंसने लगे, बट उन्होंने कहा, रिक्वेस्ट की, प्लीज गिव हिम अ चांस। सो उन्होंने कहा जाओ लेके आओ। जब वो आए, उन्होंने मशीन प्रोडक्शन यूनिट को देखा, चारों बाजू घूम के उन्होंने ऑब्जर्व किया, सब पार्ट्स को देखा और फिर उन्होंने अपनी बैग में से एक पेचकस निकाला और एक स्क्रू था, उस स्क्रू को उन्होंने फिट किया। और वो स्क्रू को फिट करने के बाद उन्होंने कहा कि अब ऑन कीजिए, मशीन शुरू हो जाएगी। सब लोग हंसने लगे, लेकिन उन्होंने कहा बटन ऑन कीजिए। जैसे ही बटन ऑन किया, मशीन शुरू हो गई। जो सब हंसने वाले थे वो सब तालियां बजाने लगे। क्यों? क्योंकि उस पर्सन ने, उस एक्सपर्ट को पता था क्या खराबी है और कहां ठीक करना है। और फिर उन्होंने कहा व्हाट इज योर फीस, हम आपको फीस देना चाहते। उन्होंने कहा कि मैं मेरा बिल आपको भेज दूंगा। एक महीने बाद जब बिल आया तो बिल बहुत बड़ी रकम का था, 10,000 का। उन्होंने उनको बुलाया और पूछा कि आपने तो सिर्फ एक स्क्रू ठीक किया है, बिल क्यों 10,000 का है, ये तो कोई भी 100 रुपये में कर सकता है, एनीवन कैन डू इट विथ 100 रुपीज। तर त्या व्यक्तीने सांगितलं, सर जर हे कोणी करू शकलं असतं तर ते आधीच केलं असतं। माझी ही फीज आहे, हे जे पैसे मी मागतो आहे ते माझ्या एक्सपर्टाईजचे आहेत, कुठे कोणता स्क्रू फिट करायचा हे केवळ मला माहीत होतं आणि ते केल्यामुळे मशीन सुरू झाली, त्यामुळे मला माझी फीज लागेलच। फ्रेंड्स, ह्या उदाहरणावरून तुम्हाला समजतं की त्या व्यक्तीला फोकस्ड होता आणि कुठे खराबी आहे हे त्याला माहिती होतं आणि त्याने ते प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। फ्रेंड्स, आपणही आपला अभ्यास काय करायचा आहे, कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे आपल्याला माहिती आहे। आपली स्वतःची स्ट्रॅटेजी आपण सर्वांच्या जवळ असणारच आहे, आपला टाइम टेबल हा स्वतःचा आपण तयार केला असेलच। फ्रेंड्स, पुस्तकं आहेत, ऑनलाईन सोर्सेस आहे आणि वेळ, ह्या सगळ्यांना कंबाईन करा आणि अभ्यास फिक्स करा, अभ्यास नक्की करा, स्पर्धेमध्ये असे भाग घ्या की सर्वच आपण यशस्वी होऊ। माझ्या बेस्ट विशेस, थँक्यू सो मच। परत एक वार नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टॉपिकसाठी।